हॅलो फ्रेंड्स वेलकम टू पुडी प्रेरणास चॅनल आज मी तुम्हाला उकडीचे मोदक ते पण एका सोप्या ट्रिकने दाखवणार आहे याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओमध्ये स्किप करू नका ती ट्रिक तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे चला तर मग सुरू करूया या आपली रेसिपी याच्यासाठी मी ओला नारळाचा कीज घेतला आहे एक वाटी कापलेला गूळ घेतला आहे आणि ड्रायफ्रूटची पावडर घेतली आहे सगळ्यात आधी आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये एक चमचा मी येथे गावराणी तूप टाकलं आहे तूप आपण कढाईमध्ये सगळीकडनं लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा सारण करू तेव्हा आपल्याला सारण ह्या कढईला चिटकणार नाही तुम्ही बघू शकताय तूप पूर्णपणे सगळीकडे आपण फिरवून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये ॲड करते ओला नारळाचा किस म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट हा मी घरच्या घरी केला आहे हा कसा केला याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बौक बॉक्समध्ये तुम्हाला टाकती आहे इथे मी दोन वाट्या डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच ओल्या नारळाचा कीस घेते आहे हे बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्येच मी एक वाटी कापलेला असा गूळ घेतला आहे गूळ कापा याच्यासाठी कापला आहे की तो पटकन मिक्स होईल आणि आपलं सारण पटकन तयार होईल आता आपल्याला हे सारण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि खोबरं हे व्यवस्थितपणे मिक्स होणं खूप गरजेचं आहे गुळामध्ये खडे गुळामध्ये एकही खडा नसला पाहिजे आणि गूळ वितळेल इथपर्यंतच आपल्याला फक्त मिक्स करायचं आहे अगदी गुळाचा पाक होईल कडक होईल सारण असं आपल्याला करायचं नाही गूळ वितळला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही सगळी प्रक्रिया आपल्याला अगदी कमी गॅसवर करायची आहे गॅस फुल करायचा नाही आहे गॅस वाढवला तर हे सगळं सारण कडायला चिटकू शकतं बघू शकता तुम्ही गूळ आता इथे पूर्णपणे वितळला आहे सारण पण किती सुंदर कलर आला आहे लुसलुशीत पण दिसतं आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं सारण तयार झालं आहे सगळ्या बाजूंनी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता इथे आपण ड्रायफ्रूटची जी पावडर केली होती ते याच्यात ॲड करून घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात मी इथे काजू बदाम आणि पिस्ता हे तिघं ड्रायफ्रूट्स मी बारीक चॉप करून घेतले होते त्याची मी हे ते पावडर ॲड केली होती सगळ्या सारणमध्ये सगळीकडे मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे सारणाला लुसलुशीत आणि सुंदर असं सारण तयार झालं आहे आता मी हे सारण सगळं एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलं आहे बघू शकता तुम्ही सारण किती सुंदर झाले आता आपल्याला उकडीच्या मोदकाची तयारी करायची पारीची तयारी करायची इथे मी एक पॅन घेतलं आहे पॅनमध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा गावराणी तूप ॲड केलं आहे आणि अगदी चिमूटभर असं मीठ टाकलं आहे आणि हे पाणी उकळल्यानंतरच आपल्याला ज्या ग्लासाचं प्रमाण आपण पाण्यासाठी घेतलं होतं दोन ग्लास पाणी दोनास एक असं प्रमाण घ्यायचं आहे त्याच ग्लासाने आपल्याला तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं आहे आणि दोन ग्लास पाणी तर एक ग्लास तांदळाचं पीठ असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे हळूहळू मी या पाण्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करते आणि आता मी चमच्याने हे छान मिक्स करून घेते लक्षात ठेवा हे सगळं करताना पण गॅस अगदी कमी हवा गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे चमचाने या सगळ्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत एकही गाठ याच्यामध्ये एक राहता कामा नाही नाहीतर पारी ममध्ये आपल्याला प्रॉब्लेम येईल जेव्हा आपण मोदकाची पारी करू तेव्हा ती ते आपल्याला प्लेन आणि लुसलुशीत अशा गोळ्याचीच झाली पाहिजे हे बघू शकता तुम्ही मी सगळ्या गाठी इथे मोडून घेतल्या आहेत हे करत असताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे एकदम छान असा गोळा तयार झाला आहे उकडीच्या मोदकांचं हे प्रमाण अतिशय व्यवस्थितपणे घेतलेलं आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवलं आहे आणि आपल्याला एक पाच मिनटं मंद आचेवरती हे वाफू द्यायचं आहे पाच मिनटं झाले आपलं पीठ झालं आहे की नाही याची आपल्याला टेस्ट घ्यायची असेल तर थोडंसं पीठ हातावर घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला गोळा करून बघायचा आहे तो जर हाताला चिटकला नाही तर समजायचं आपलं पीठ झालं आहे आता आपलं हे पीठ छानपैकी याला वाफ आलेली आहे आता आपण याच्या पाऱ्या करू शकतो म्हणजे झोकडीचे मोदक करू शकतो इथे मी गॅस बंद केला आहे आता मी एका ताटात तूप लावून घेतलं आहे थोडंसं आणि आपल्याला जेवढे मोदक करायचे बॅच बॅचने करायचं आहे एकदम हे सगळं सारण ताटात काढायचं नाही आहे गरम गरम असतानाच मोदक केले तर ते छान वळतात इथे मी थोडंसं सा सारण घेतलं आहे ते छानपैकी असं चोळून घेतलं आहे मळून घेतलं आहे आणि त्याचे मी आता छोटे छोटे गोळे करून घेतलेत तुम्ही बघू शकताय किती प्लेन आणि लुसलुशीत असं गोळे झालेत आता मी हाताला थोडंसं परत तूप लावून बोटाला तूप लावून हातानेच याची पारी करते आहे हाताच्या तळव्यावरती दाबून दाबून हळूहळू पारी करायची आहे पारी करताना याला काठाला थोडंसे तडे पडतील पण काही हरकत नाही ते आपण ॲडजस्ट करून घ्यायचे तांदळाच्या पिठावर काम करणं सोपी गोष्ट नसते म्हणून अतिशय सांभाळून करायचं आहे ही आपली पारी तयार झाली आता मी असंच सगळ्या पाऱ्या करून घेतल्या आहेत आणि आता बघू शकता तुम्ही त्या पारीमध्ये सारण टाकून मी त्याचं छानपैकी मोदकाचा शेप केला आहे इथे मी कुठल्याही पाकळ्या वगैरे केलेल्या नाही आहेत आता मी तुम्हाला माझी ट्रिक दाखवते आहे मोदकाला पाकळ्या कशा करायच्या ही घेतली आहे मी टूथपिक तुम्ही बघू शकताय आता मी मोदकाला ही टूथपिक हळूहळू अंतराअंतरावरती प्रेस करून घेते आहे तुम्ही बघू शकताय फक्त प्रेस करताना अतिशय हळुवारपणे आपल्याला प्रेस करायची आहे म्हणजे मधलं सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची तुम्ही कितीही पाकळ्या याच्यात करू शकतात सात पाकळ्या अकरा पाकळ्या एकवीस पाकळ्या बघा किती सुंदर आपला मोदक तयार झाला आहे आहे ना पाकळ्यांचा मोदक तयार अतिशय सुंदर असा हा मोदक दिसतो आणि आपल्याला हवे तेवढ्या आपण पाकळ्या करू शकतो पटकन होणारा असा हा मोदक आहे याच्यामुळे आपली वेळेची बचत होते आता मी तुम्हाला अजून एकदा दाखवते आहे परत एकदा इथे मी पारी घेतली आहे त्याच्यामध्ये सारण घातलं आहे आता आपण वरती सगळा गोळा करून घ्यायचं आहे आणि मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे फक्त हे बघा हळूहळू मी मोदकाचा आकार देऊन घेतला आहे त्याला आता परत टूथपिकने मी अंतरा अंतरावने त्याला प्रेस करून पाकळ्यांचा आकार दिला आहे पाकळ्यांचा लूक येतो आहे परत मी तुम्हाला एक पद्धत दाखवते आहे कसं करायचं आहे ते पारीमध्ये थोडं सारण टाकायचं आहे सगळं जमा करायचं आहे व्यवस्थित त्याचं वरचं तोंड बंद झालं पाहिजे हाताने त्याला मोदकाचा शेप द्यायचा आणि टूथपिकने एक 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 पाकळी करून घ्यायची आहे की नाही सोपी पद्धत अतिशय पटकन होणारा असा मोदक आहे बघू शकता तुम्ही हे आपले सगळे मोदक तयार झालेत आता मी इडली पात्रामध्ये गाळणी ठेवली गाळणीला मी तूप लावलं आहे गावराने तूप आणि सगळे मोदक मी इथे एक 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 ठेवून दिले अरेंज केले आता आपल्याला गॅस फुल करून दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून याला वाफवून घ्यायचे अगदी दहा ते पंधरा मिनटात मस्तपैकी मोदक तयार झालेत आपले तुम्ही बघू शकताय आहे त्यांचा पाकळ्यासुद्धा तुटलेल्या नाही आहेत एकही मोदक चिटकलेलं नाही कारण आपण गाळणीला आपण तूप लावून घेतलं तर चमच्याने हळूहळू आपण सर्विंग डिशमध्ये हे मोदक काढून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर एकही मोदक चिटकलेला नाही आहे त्याच्या पाकळ्या पण किती सुंदर झाल्या आहेत त्यांचा आकारसुद्धा खराब झालेला नाही आहे बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहेत आता हे मोदक मी केसरच्या दुधाने सजवणारे मी एका वाटीमध्ये केसर भिजवून ठेवलं होतं दुधामध्ये आता त्याच्याने तुम्ही पाहिजे तर हे ड्रायफ्रुट्सने सुद्धा सजवू शकतात झाले आपले उकडीचे मोदक गरमागरम तयार माझी रेसिपी तुम्हाला कशी आव वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू